आपल्या स्फोटक विधानांनी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या रामदेव बाबा यांनी आणखी एक वाद ओढवून घेतलाय. बॉलिवूडमधल्या ड्रग्जच्या नशेबद्दल त्यांनी मोठं विधान केलंय. पाहूया काय म्हणालेत रामदेव बाबा. बाबा रामदेव यांनी बॉलिवूड आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर ड्रग्जबाबत जोरदार हल्ला चढवलाय. ते म्हणाले, यापूर्वी आपण शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज घेतल्यामुळं तुरुंगात जाताना पाहिलंय. सलमान खान ड्रग्ज घेतो, आमिर खानचं माहीत नाही. चहूबाजूंनी फिल्म इंडस्ट्रीच्या आत ड्रग्ज आहेत. शाहरुख खान का बच्चा ड्रग ले रहा है, सलमान ड्रग लेता है, आमिर का पता नहीं. न जाने कितने बड़े बड़े जिनको फिल्म स्टार बोलते हैं और एक्ट्रेस का तो भगवान ही मालिक है. बॉलिवूडमध्येही ड्रग्ज, राजकारणातही ड्रग्ज, निवडणुकीच्या वेळी सुद्धा दारूचं वाटप केलं जातं. ऋषींची भूमी व्यसनमुक्त असायला हवी असा संकल्प आपण करायला हवा. तसंच व्यसनमुक्ती चळवळ ही आपण राबवणार असल्याचं बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.